नमस्कार टीडिके चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण झारखंडमधील घटना पाहणार आहोत झारखंडमध्ये एक धनबाद आहे त्या धनबादमध्येच पुटकी नावाचा एक परिसर आहे आणि त्या परिसरामध्ये घर नंबर मध्ये आता तारीख असते आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस या तारखेच्या सकाळी त्या घरामधून मुलांच्या रडण्याचा खूपच आवाज येत असतो आणि एका स्त्रीचा विवळण्याचा कन्याचा खूपच आवाज येत असल्यामुळे तिथले जे काही शेजार बाजारचे लोक आहेत ते आवाज ऐकून त्या घरापाशी येतात पाहतात तर त्या घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावलेली असते आणि आतून तर मुलांचा रडण्याचा आवाज येतो आहे त्यांच्या आईचा कन्याचा आवाज येतो आहे विवळण्याचा आवाज येतोय म्हणून ते लोक काय करतात तर लगेच कडी उघडतात दरवाजा उघडतात आतमध्ये ज्यावेळेस जाऊन पाहतात तर अक्षरशः लोकं हादरून जातात कारण ती जी महिला आहे ती अक्षरशः अंतरुणावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते मग सर्वजण मिळून काय करतात तर त्या महिलेला तिथल्या जवळच्या सरकारी रुग्णालयामध्ये घेऊन जातात तिथं घेऊन गेल्यानंतर डॉक्टर ज्यावेळेस तिची तपासणी करतात तर तपासणी आणते डॉक्टर लोक तिला मृत घोषित करतात आणलेल्या लोकांना सांगतात की हिचा मृत्यू झालेला आहे म्हणून झालं तर ही जी खबर आहे डॉक्टर लोक काय करतात तर तिथली जी पुटकी पोलीस चौकी आहे त्या पोलीस चौकीला कळवतात पोलीस ताबडतोब दवाखान्यामध्ये येतात दवाखान्यामध्ये येऊन सर्व तिचा पंचनामा वगैरे करतात तरी सर तिची पाहणी करतात तर तिच्या डोक्यामध्ये खूप मोठ्या जखमा दिसतात जरा आता पंचनामा वगैरे करून तिचा मृतदेह शिवविच्छेदनासाठी म्हणून पाठवून देतात मग आता ही घटना कुठं घडलेली आहे त्या ठिकाणी पोलीस जातात त्या घरामध्ये जातात तिथलाही पंचनामा करतात मग तिथले आजूबाजूचे जे काही लोक आहेत त्या लोकांकडून तिच्याबद्दल माहिती गोळा करतात मग तिची जी आई आहे किंवा तिचं जी माहेर आहे त्यांना ह्या गोष्टीची माहिती कळवतात झालं तिची आई लगेच इकडे येते दवाखान्यामध्ये जिचं की नाव असतं सोनी पासवान मग ज्यावेळेस पोलीस तिच्याकडे चौकशी करतात की तुमच्या मुलीला कोण मारेल किंवा तुम्हाला कोणावर संशय आहे का त्यावेळेस तिची म्हणते की हो साहेब माझा जो जावई आहे ज्याचं की नाव आहे लल्लन पासवान त्यानेच माझ्या मुलीचा घात केलेला आहे मग पोलीस विचारतात की त्याच्यावर तुम्हाला का संशय आहे तो तिला मारू का शकतो त्यावेळेस तिची म्हणते की यांच्यामध्ये खूपच भानं होत असायचे आणि काही महिन्यांपूर्वी ती माझ्याकडंसुद्धा आली होती पतीला सोडून ती म्हणत होती की मला याच्याबरोबर राहायचं नाही हा मला खूप त्रास देतो म्हणून मला याच्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे पण नंतर तिचा पती आला खूपच त्याने माफी मागितली क्षमा मागितली बाबा इथून पुढं असं करणार नाही माझ्याबरोबर तिला पाठवा म्हणून आम्ही तिला याच्याबरोबर परत मुलांसहित पाठवलं तर आता हे दिवस आम्हाला पाहावे लागत आहेत झालं तर मग हा लल्लन पासवान कुठं आहे तर पोलिसांना असं कळतं की त्याचे जे भाऊ आहे ते शेजारच्या परिसरामध्ये राहिले आहेत मग त्याच्या भावांच्या घरी जातात तिथं पाहतात त्यांच्यावर विचारपूस करतात पण लल्लन हा त्यांच्या घरीसुद्धा गेलेला नसतो मग त्या सासूकडून त्या लल्लनचा नंबर पोलिसांना मिळतो त्या नंबरला म्हणजे सर्वेलन्सवर टाकतात त्याचं लोकेशन काढायला पोलिस सुरू करतात तर ते लोकेशन बिहारच्या नवादामध्ये पोलिसांना दिसतं जर पोलिसांची एक टीम बिहारला जाते त्या नवादामध्ये जाते जिथं लोकेशन दिसत असतं त्या ठिकाणी जाऊन त्या लल्लन पासवानला ताब्यात घेते आता ताब्यात घेऊन इकडच्या पोलीस चौकीला घेऊन येतात आता पोलीस चौकीला आणल्यानंतर त्याच्याकडे विचारपूस करायला सुरू करतात सांग म्हणतात तुझ्या पत्नीला तूच मारलास का नाही त्यावेळेस तो लगेच त्याचा गुन्हा कबूल करतो पण बघा हा जो पासवान आहे एक रिक्षा ड्रायव्हर असतो आता गुन्हा कबूल केल्यानंतर मग ज्यावेळेस पोलीस आणखीन चौकशी करतात बार काही नाही मग तोपर्यंत पोस्टमॉर्टमचा अहवाल येतो आणि त्या अहवालात असं नमूद केलेलं असतं की हिला म्हणजे मारून टाकण्यात आलेला आहे ह्याचा खून करण्यात आलेला आहे कुठल्या तरी जाड वस्तूने हिच्या डोक्यात प्रहार करूनच हिला मारून टाकण्यात आलेला आहे झाला दा तिचा खून झालेला म्हणून तर स्पष्ट झालेला असतं त्याच चौकशीमध्ये आता तो पोलिसांना काय सांगतो तर म्हणतो की साहेब म्हणतो काही महिन्यांपूर्वी म्हणजे एक सात आठ महिन्यांपूर्वी ही खूपच आजारी पडली होती आणि हिचं एक ऑपरेशन करायचं होतं त्या ऑपरेशनसाठी एक लाख रुपयांचा खर्च येणार होता पण मी साधा रिक्षा ड्रायवर आहे मी एवढे पैसे कुठून आणणार म्हणून मी काय केलं तर जेवढे काही माझे मित्रमंडळी होते त्यांच्याकडून कुणाकडून दहा हजार घे कुणाकडून पंधरा घे कोणाकडून वीस घे असं करून एक लाख रुपयांची जमाव केली किंवा जुळवाजुळव केली आता ते पैसे जमवल्यानंतर तिचं ऑपरेशन मी करून टाकलं ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा ठणठणीत बरी झाली मग पुढे चालून आता ते जी लोक आहे ज्यांच्याकडून मी उदाहरणे पैसा घेतला होता त्या लोकांनी माझ्यामध्ये तकाजा लावला की बाबा आमचे पैसे तू कधी देणार आहेस म्हणून पण आता मित्र त्यांचे पैसे एक रकमी देऊ शकत नव्हतो कारण तेवढा पैसा माझ्याकडे जमाच होत नव्हता जेवढा काही धंद्यातून पैसा येईल रक्षाच्या तो पैसा तर घर खर्चामध्ये सर्व संपून जायचा मग मला इतकं टेन्शन येत होतं की मी अक्षरशः आता काय करून काय नाही हेच मला करत नव्हतं मग त्याच दरम्यान एक जो माझा मित्र होता ज्याच्याकडून मी पैसे उसने घेतले होते तो मला म्हटला की अरे आता तुझ्या बायकोची तर तब्येत चांगली झालेली आहे तर तिला का कामाला लावत नाहीस तिला कामाला लाव तिच्यापासून दोन पैसे मिळतील तेच पैसे तू आमचे देणं देऊन टाक तेव्हाच मला असं सुचलं की अरे आपल्या पत्नीला बरोबर आहे कुठंतरी कामाला लावलं तर, काम तर? नाहीतर ज्यांचे आपण पैसे घेतलेत त्या लोकांसोबत आपल्या पत्नीला जर झोपवलं तर ते पैसेही आपले म्हणजे फिटतील किंवा पैसे मला त्यांना परत द्यावे लागणार नाहीत मग असाच एक पहिला मी हेरला माझ्या मित्रातलाच थोडासा तो स्त्रीलंपट होता थोडासा त्या टाईपचा होता तो आणि त्याचे मी पंधरा हजार रुपये घेतले होते मग तोही माझ्या मागे खूपच लावला होता की माझे पैसे कधी देणार आहे लवकरात लवकर माझे पैसे मला पाहिजे त्यावेळेस त्याला म्हटलं हे बघ आपण एक काम करूया माझी जी पत्नी आहे ना तुला काय तिच्याबरोबर मजा मारायची मार पण मला पैसे मागायचे नाहीत एक पूर्ण रात्र तिच्याबरोबर माज्या मारा आणि ते पैसे फेटले असं समज आता मी जसं जसं त्याला म्हटलं तोही लगेच तयार झाला ठीक आहे म्हटलं पूर्ण एक रात्र मी तुझ्या बाईकबरोबर मजा मारतो मग मी जेवढे काय पैसे तुला दिलेले ते मी कधीही मागणार नाही आता आमचं असं ठरल्यानंतर मी पत्नीला म्हटलं की बघ एक रात्र माझ्या मित्राबरोबर घालव तर आपल्याला त्याचे पंधरा हजार रुपये द्यावे लागणार नाहीत त्यावेळेस तिने माझ्याबरोबर इतकं भांडण करायला सुरू केलं पण मी तिला कसं बसं मारून हाणून तयार केलं तीही तयार झाली मग त्याच्याबरोबर तिने एक रात्र घालवली झालं त्याचे पंधरा हजार रुपये फिटले मग राहिले आणखीन काही मित्र त्यांच्याबरोबरसुद्धा असंच मी पत्नीला करायला लावलं झोपायला लावलं तेही मी सांगेल तसं ऐकत गेली मग प्रत्येकाचे पैसे असे फिटत गेले मग पुढे चालून काय झालं तर आता मलाच सटक चांगली मला असं वाटलं की अरे एक रात्र झोपायला हे लोक पंधरा हजार दहा हजार रुपये माफ करतायत कोणी पाच हजार रुपये माफ करतायत आपण जर ह्याच्यासाठी गिराहक आणले तर त्यांच्यापासून आपल्याला पाच दहा हजार दोन हजार कमीत कमी दोन तीन हजार तर एका रात्रीचे मिळतील म्हणून मी काय केलं आता माझ्या रिक्षा जर एखादा पुरुष गिराईक बसले तर ने लोक बसले तर त्यांना म्हणायचो की बघा माझ्याकडं आणखीन एक खूपच चांगली सर्विस आहे मी खूपच चांगली सर्विस देतो आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर बोला पण त्या सर्विसचे एक नाईटचे चार्जेस पाच हजार होतील चार हजार होतील दहा हजार होतील तर अशी काही गिरायक मी आणायला सुरू केलं त्यावेळेस मात्र माझ्या पत्नीच्या माझे खूपच व्हायला सुरुवात झाली ते म्हटले की एकतर त्यांचं देणं होतं म्हणून मी तुमचं ऐकलं कारण माझ्यावर तो पैसा खर्च झाला तर माझ्या ऑपरेशनसाठी तुम्हालाही त्रास होऊ नये किंवा धंद्यातून रिक्षाच्या धंद्यातून असं किती पैसा मिळणार म्हणून मी तुम्हाला मदत म्हणून नाहीला जाणे मन मारून मी तुमचं ऐकत होते त्या लोकांबरोबर एक रात्र घालवत होते आता पैसाही फेटलेला आहे तर तुम्ही आता दुसरे गिर्या कारणाला सुरू केलेला आहे का अशी ती म्हणायची माझ्याबरोबर खूपच भांडायची मग एक दिवस ह्याच गोष्टीवरून आमच्यामध्ये इतके भांडणं झाले की मी सरळ तिला इतका मारला बेदम की सरळ तिने मुलांना घेतलं आणि तिचं माहेर गाठलं आता माहेर गेल्यानंतर तिने तिच्या आईलासुद्धा सांगितलं की माझ्यानं मला असा असा वाग होतो आहे किंवा असं माझ्याबरोबर तो मला वागणूक अशी अशी देतो आहे किंवा अशा अशा लोकांबरोबर माझे म्हणजे एक रात्र घालवं असं म्हणतोय तिच्या आईला फक्त माहीत होतं बाकी कुणालाही माहीत नव्हतं मग मीही तिच्या आईला माशी मागली बाबा इथून पुढं असं मी वागणार नाही एक आमची मजबुरी होती म्हणून तेवढ्या पुरतंच मी तसं वागलो तिची आई ही ठीक आहे म्हटली परत तिने माझ्याकडे तिला पाठलं मग सात तारखेला म्हणजे सात नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या दिवशी ह्या गोष्टींवरूनच आमच्यामध्ये परत वादविवाद व्हायला सुरुवात झालं मग आता आम्ही जेवण वगैरे केलं मुलं ही झोपी गेले आणि त्यावेळेसच मी आता घरामध्ये सायकलचं जे पांडल असतं त्या पॅण्डलनी तिच्या डोक्यामध्ये इतके प्रहार करायला सुरू केले की ती बेशुद्ध पडली आणि त्याच दरम्यान मी घराच्या बाहेर पडलो मला असं वाटलं की चला आता हिचा जीव जाईल बाहेरून घराला कडी लावून तिथून मी सरळ बिहार घातलं बिहारचं नवादा मग तोपर्यंतही ती सकाळपर्यंत म्हणजे तिचा जीव गेला नव्हता कणत होती वेवळत होती मुलंही रडायला मुलांनी सुरू केलं झोपेतून उठल्यानंतर कारण बाहेरून दरवाजा बंद होता त्यांना बाहेरही निघता येत नव्हतं मग शेजार पाजारच्या लोकांनी ऐकलं त्यांनी येऊन दरवाजा उघडला आणि त्यावेळेसच हे सर्व काही उघडकीस आलं तर अशा प्रकारे ह्या केसचा सर्व काही उलगडा होऊन जातो म्हणजे बघा एखादा नवरा आपल्याच बायकोला कारण लोकांकडून पैसे उसने घेतल्यामुळं त्यांचं कर्ज फेडण्यासाठी म्हणून तो तिला त्यांच्याबरोबर एक रात्र घालवायला सांगत असायचा किंवा तिला मजबूर करत असायचा नाईलाज असतो तेही नायलाज असतो म्हणजे तसं ऐकत असायची मन मारून नाईलाजाने त्या लोकांबरोबर झोपत असायची का तर त्यांचे आपल्याकडे पैसे आता कर्ज घेतला आहे म्हणून पण कर्ज फेटलेला असतानासुद्धा त्याला चटकच लागली त्याला असं वाटायला लागलं की अरे दुसरे जर आपण गिरायक आणले आपल्या घरी ह्याच्याबरोबर रात्र घालवण्यासाठी तर आपल्याला खूपच पैसा मिळेल आपण खूपच ह्या याच्यातून कमवू शकतो म्हणून त्याने आता त्या ह्याचा धंदाच करायचा करायला म्हणजे सुरुवात केली तेच त्याच्या ते पत्नीला पटले आणि याच्यामधून त्यांच्या भांडण झाले एकाची हत्याने एक दुसऱ्याला जेलमध्ये जाऊन बसवलं म्हणून लेकर आता उड्यावर पडणार किंवा तिची आई त्या लेकरांना सांभाळेल तर असेही काही महाभाग समाजामध्ये असतात नीच प्रवृत्तीचे फक्त स्वतःचा विचार करणारे समोरच्याला काय वाटेल त्याच्या मनाला काय वाटेल त्याला किती दुःख होईल त्याला किती म्हणजे वेदना होतील याचं त्याला काही देणं गेलं नसतं तो फक्त स्वतःचा विचार करत असतो तर मित्रांनो हा त्याची स्टोरी आपल्याला कशी वाटली कशी नाही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका तर आपण परत उद्या आणखीन एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया तोपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा आपल्या परिवारची काळजी घ्या तोपर्यंत धन्यवाद